अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, श्री स्वामी समर्थ। आज मी एक गोष्ट सांगणार आहे किंवा मग एक अनुभव आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो। एक दादा होते, आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची त्याची माहिती आपल्याला पूर्ण भेटेल। एक दादा आणि ताई होते, ते आले आणि त्यांनी सांगितलं मला दादा की मठामध्ये केंद्रामध्ये आम्ही जातो महाराजांच्या, पण तिथं गेल्यानंतर भरपूर जणं मोबाईलवर खेळत असता, भरपूर जणं दुसऱ्यांच्या निंदा करत असता, भरपूर जणं नुसतं टाईमपास करत असता, आणि काही काही जणं नुसतं येता आणि जाता, आणि काही काही जणं वेगवेगळ्या कारणासाठी येत असतात, मुलं असेल मुली असेल वेगवेगळ्या कारणासाठी येतात म्हणे। तर दादा आणि त्यांनी मला असं सांगितलं, मी म्हटलं ठीक आहे, पण मग तुम्ही कशासाठी जाता? मी त्यांचा माझा प्रश्न असा होता त्यांना की तुम्ही जाता कशासाठी? ते म्हणे आम्ही महाराजांच्या दर्शनाला जातो, आम्ही खूप मोठे भक्त आहे, आम्ही असे आहोत तसे आहोत। पण मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की आपण महाराजांचे भक्त अशा गोष्टी कधीही मानायचे नाही, आपण त्यांची भक्ती करावी एवढी आपली औकात नाही आहे आणि आपली एवढं पुण्य नाही आहे, कारण की महाराजांच्या याच्यासाठी आपलं एवढं आपण धूळ पण नाही महाराजांसमोर। पण ते म्हणतात दादा मग हे एवढे एवढी संख्या असती केंद्रामध्ये मठामध्ये एवढी गर्दी असती खूप, मग लोकांना भीती नाही वाटत का महाराजांची की ते मोबाईलवर खेळत असतात, काही काही जण टिंगळ्या करतं, काही काही जण त्रास देतं विनाकारण, कोणी सेवा करत असेल त्यांना त्रास देतं, काही काही लोक हसता, काही काही लोक बघायचे दृष्टिकोन वेगळा असतो, काही काही जण सेवा करू देत नाही, मग हे विनाकारण त्रास देतात, मग हे महाराजांना दिसत नाही का? मग मी म्हटलं ठीक आहे दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला काय काय दिसलं मला सांगा। ते म्हणे मला मोबाईलवर खेळताना दिसलं कोणी टिंगळ्या करतंय, कोणी वाईट बोलतंय, कोणी ओरडून बोलतंय, कोणी आडून बोलतंय, कोणी शांततेत सेवा करतंय, पण काही काही जण सेवा करताना मोबाईल खेळतंय। मी म्हटलं ठीक आहे तुम्ही एक काम करा, काय करायचं तुम्ही काय करा, एक तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी भरून घ्या आणि ते पाणी जेव्हा तुम्ही महाराजांचं दर्शनाला जाणार ते पाणी घेऊन जायचं आणि औदुंबराला 7 किंवा 11 प्रदक्षिणा मारा, तुम्हाला काय दिसतं ते मला सांगा। म्हटलं ते म्हणे काय दिसणार आहे मला? मग त्यांनी तसे दुसऱ्या दिवशी ते गेले, तांब्यामध्ये ग्लासमध्ये पाणी घेतलं, ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर त्यांचं लक्ष पूर्ण त्या तांब्यामध्ये होतं, ते गेल्यानंतर त्यांचं गेल्यानंतर ते प्रदक्षिणा मारू लागले, 7 प्रदक्षिणा मारले आणि ते पाणी महाराजांजवळ तिथं नेलं, दर्शन केलं, दर्शन केल्यानंतर ते पाणी वापस घेऊन माझ्याकडे आले। मग मी त्यांना विचारलं, तिथं आवाज भरपूर होता, त्यांना बाजूला घेऊन विचारलं, म्हटलं दादा आणि ताई हां आता सांगा म्हटलं तुम्हाला काय दिसलं? ते म्हटलं दादा आम्हाला काहीच दिसलं नाही म्हणे, आम्हाला फक्त महाराजच दिसले। असंच मी त्यांना तेच सांगितलं की आयुष्य पण आपलं असंच आहे, आपण आपलं लक्ष एका ठिकाणी जर केंद्रित केलं तर आपल्याला आजूबाजू घडणाऱ्या गोष्टीबद्दल तिथं लक्ष द्यायला वेळ लागणार नाही, वेळ पुरणार नाही। म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये एका ठिकाणी स्थिर राहायला पाहिजे, आपलं मन भटकतं। आपण जे म्हणतो ना की तुम्ही जे म्हणता जेव्हा तुम्ही हातामध्ये पाणी घेतलं आणि सगळ्या ठिकाणी फिरले, तुम्ही औदुंबरला प्रदक्षिणा मारला, सरळ महाराजांपर्यंत गेले, तुम्हाला कोणी दिसलं मोबाईलवर बघताना, तुम्हाला कोणी दिसलं टिंगळ्या करताना, तुम्हाला कोणी दिसलं आरडताना ओरडताना, ते म्हणे नाही दादा आम्हाला कोणीच नाही दिसलं, दिसणार पण नाही। तसंच आपलं आयुष्य आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण फोकस करायचा, आपल्याकडे लक्ष द्यायचं, दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही। दुसऱ्यांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपली केलेली सेवा सगळी त्या माणसाला जात असते। कोण काय करतं याच्याशी आपल्याला काहीही संबंध नाही, काहीच गरज नाही दुसऱ्यांबद्दल बोलणं, दुसऱ्यांबद्दल हे करणं, आपल्याला ते महाराजांना पण नाही आवडत। म्हटलं महाराजांचं दर्शन झालं का? हा म्हणे दादा मला खूप वर्षानंतर महाराजांचं दर्शन झालं, असं दर्शन झालं। म्हटलं करशील का त्याच्या पुढं? ते म्हणे हा दादा याच्या पुढं मी जेव्हा जाणार तेव्हा माझं लक्ष फक्त महाराजांकडं। आपण येतो कोणासाठी? केंद्रामध्ये मठामध्ये कुठं जातो आपण कोणासाठी येतो? कोणाचं घर आहे, कोणाचं मंदिर आहे, ते कोणाचं केंद्र आहे? ते अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक, मालक आहे ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज, आणि आपण त्यांना भेटायला जातो। आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर आजूबाजूकडं लोकांकडं बघण्याची काही गरजच नाही आपल्याला, काही गरज नाही, आपलं मन महाराजांकडे पाहिजे। कोण काय करतंय याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर महाराजांची भेट आपल्याला
खूप वेळा होतील आणि महाराज आपल्याला भेटतील. तसंच आयुष्यामध्ये विनाकारण आपल्याला जर विचारत असेल, विनाकारण कोणी त्रास देत असेल, विनाकारण आपल्याला विचारत असेल डोक्यामध्ये, ते विचार सगळे सोडून द्या. विनाकारण विचार करणं सोडून द्या, कारण की विनाकारण विचार जर आपण केलं तर आपल्याला रात्री झोप येणार नाही. झोप नाही आली तर आपल्याला आजारपणा आयुष्यात वाढत राहतील. पॉझिटिव्ह राहायचं, आनंदी राहायचं, आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं, सुखी राहायचं, तुम्हाला जे करायचं ते करायचं, कोणतेही बंधन नाही आणि तुम्ही अडकलेले नाही आहे किंवा तुम्ही असं बंधनात नाही, तुम्ही सगळं काही करू शकता. आपण आपल्याला अडकून ठेवलेलं आहे की असंच नाही करायचं, तसंच नाही करायचं, तसं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी माणसानी किंवा देवाने किंवा महाराजांनी सगळ्याला बुद्धी दिलेली, तर बुद्धीचा चांगला वापर झाला पाहिजे. आणि आपण आपलं आपल्याला छोटं समजतो, आपण आपल्यालाच मोठं समजतो, तसं काही नसतं. सगळ्यांना सारखी बुद्धी दिलेली आहे, बुद्धी आहे ना सगळ्यांना सारखी वाटलेली आहे, पण कोण कसा वापर करतं त्याच्यावर खूप डिपेंड आहे. विनाकारण कोणाशी वादविवाद भांडणं करायचे नाही, आपलं काम आपण मनापासून प्रामाणिकपणे करायचं. महाराज आपल्या सोबत असतात आणि आहेच. मग ही गोष्ट त्या दादांना त्यांना पटली, ते म्हणे दादा खरंच बरोबर आहे. म्हणे की मी एवढा विचार करत होतो की मी प्रत्येक गुरुवारी यायचो बघायचो की लोक मोबाईल खेळता, मी तोच विचार करून बसायचो म्हणे. म्हणजे मी ते एक महिन्यापासून त्यांच्या डोक्यात तोच विचार होता की महाराज त्यांना काही बोलत नसेल का, महाराज त्यांना बोलत नसेल. पण त्यांना ते म्हणे आम्हाला उत्तर भेटलं की महाराजांना पण काही घेणं नाही आहे, काही गरज नाही, तुम्हाला काय करायचं करा, तुम्ही जे कराल त्याचे कर्म तुम्हाला भोगावं लागणार हे महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे कर्म आहे ते भोगावंच लागतं. महाराजांच्या दरबारात जायला पण आपलं पूर्वपुण्य लागतं, असं कोणीही जाऊ शकत नाही. आपली जरी इच्छा असेल तरी नाही जाऊ शकत, त्यांची इच्छा असेल तर आपण बरोबर जातो. झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.